आता भविष्यातील गुंतवणूक करायची आहे तर गोविंद पार्क आणि जॅग्वार सिटीमध्येच. हक्काची सावली देणारी माणसं म्हणजेच श्री VNS ग्रुप या ग्रुपने रिअल इस्टेट क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र मोहोर उमटवली. गोविंद पार्कमध्ये विठ्ठल मूर्ती स्थापना व या यशस्वी प्रोजेक्ट नंतर नवीन 51 एकराच्या NA प्लॉटचा जॅग्वार सिटीचा भव्य प्रकल्प व त्या अंतर्गत 500 प्लॉट्स उपलब्ध. मुख्य प्रवेशद्वार, आकर्षणाचे केंद्र एरोप्लॅन, सोलर स्ट्रीट लाईट, सोसायटी ऑफिस, संपूर्ण सिटीला चेनलिंग कंपाऊंड, 50-40-30 फूट रुंदीचे अंतर्गत रस्ते, स्विमिंग पूल, पाणी कनेक्शन सह सर्व सुख सुविधांपूर्ण. मग आजच आपले स्वप्नातले घर बुक करा. आटपाडी येथे आटपाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती लोकनेते पैलवान अण्णासाहेब तात्या श्रावणा रणदिवे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शालेय स्तर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती माननीय हर्षवर्धन देशमुख सरकार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आटपाडी तालुक्याचे भाग्यविधाते श्रीमंत बाबासाहेब देशमुख व लोकनेते पैलवान अण्णासाहेब श्रावणा रणदिवे यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते अरुण वाघमारे, रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार समिती सदस्य विलास शिंदे, कवठोळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्रीरंग अण्णा कदम, वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा नेते साहेबराव चंदनशिवे, आटपाडी पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे प्रशांत चंदनशिवे, बहुजन समता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष बळीराम रणदिवे, जनसेवा संघटनेचे अध्यक्ष नवनाथ रणदिवे, पैलवान अजय रणदिवे, बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ, पांडुरंग झंझे, नितीन रणदिवे, नवनाथ जावीर आदी मान्यवर उपस्थित होते. संयोजक दीपक रणदिवे सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विकीराज रणदिवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पैलवान अविनाश रणदिवे यांनी आभार मानले. या स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते चौथीच्या लहान गटामध्ये 48 स्पर्धकांनी, इयत्ता 5वी ते 8वीच्या मध्यम गटामध्ये 60 स्पर्धकांनी आणि इयत्ता 9वी ते 12वीच्या मोठ्या गटामध्ये 50 स्पर्धकांनी सहभाग घेतला. लहान गटासाठी नवनाथ वलेकर व गणेश कबीर यांनी, मध्यम गटासाठी गणेश ऐवळे व योगिता शिंदे यांनी आणि मोठ्या गटासाठी प्राध्यापक संताजी देशमुख व प्राध्यापक नागेश चंदनशिवे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मंगळवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी दिगंज येथे लोकनेते पैलवान अण्णासाहेब तात्या श्रावणा रणदिवे यांच्या प्रथम स्मृतिदिनी करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.